मनातच निर्माण झाला प्रश्न की कशा करता कविता, तुझ्या कविता काय करतील इतरांसाठी. हा प्रश्न त्याला एक ट्रिगर शब्द इंग्रजीतला आणि सुचलेली ध्रुवपद किंवा कडवी आणि त्याच्यातून कविता बनली. त्या कवितेचं नावच आहे तरतील माझ्या कविता. क्षणात सजवत जीवन गाणे म्हणतील माझ्या कविता, सुकनव वस्त्रे विणू पाहता विणतील माझ्या कविता. विविध मला आता आमचे गावातले गुरुजी आठवले, त्यांचं आडनाव यशवंतराव होतं. तर सहज मनात आलं की यशवंतराव गुरुजींच्या छड्या खाऊन आपण पुढे पुढे. ते गुरु म्हणजे कल्पतरू, अशा अर्थाने माझे गुरु कल्पतरू म्हणजे थोडक्यात एखादी घाबरट व्यक्ती आली त्याला त्रास द्या, त्याला त्रास द्या. तर त्याच्यावर एक ग्रामीण भाषेतल्या सुद्धा बनवलेल्या आहेत कविता. आणि मी बघितलं, तो एक मुद्दा तुम्हाला सांगायचा की कवितांची गुणवत्ता ही आपल्या नकळत वाढत 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 जाते. अगदी बरोबर. कोणी जर असं विचार केला की कवितेची निर्मिती कशातून होते, तर मी सांगेल की कवितेची निर्मिती आनंदातून जशी होते तशी कवितेची निर्मिती वेदनांमधून पण होते. छत्री नसताना पावसातून शाळेत जाणं अनुभवलंय, अशा अगदी चप्पल नसताना बांधावरच्या ज्या निसरड्या वाटा असायच्या, पाऊल वाटा, तिथून चालणं अनुभवलंय, त्या सगळ्या गोष्टी कवितामध्ये येत आहेत. बालपणीचा निसर्ग आणि शिकलेलं वनस्पतीशास्त्र यातून ह्या कवितांची, कविता संग्रहाची नावं जी आहेत ती बनली आहेत. तो माझ्या मनात आला, आमच्या पूर्वजांनी, आधी आमचं आडनाव पवार होतं शिवाजी महाराजांच्या काळात, मग कुठल्या भिवंडी किंवा वसई तिथल्या किल्ल्यांच्या लढाईत चांगली झुंज दिली म्हणून शिवाजी महाराजांनी झुंजारराव ही पदवी दिली. पदवी कारण झुंज दिली होती, लढले होते, लढले म्हणून झुंजार. साऱ्या प्रकाशवाटा जुळूनही कळू ना आल्या, यश मिळालं. साऱ्या प्रकाशवाटा जुळूनही कळू ना आल्या, अंधार जाणण्याचे अजूनही अपूर्ण आहे. नमस्कार. बोल बिंदासमध्ये आज एक वेगळा आणि आगळा असा आपण एक इंटरव्ह्यू करतोय मॉडर्न कॉलेजचे, पुण्याचं प्रसिद्ध असं मॉडर्न महाविद्यालय जे आहे त्या मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर राजेंद्र झुंजारराव सर यांचा आपण इंटरव्ह्यू करण्यासाठी इथं आलोय. बिंदास बोल चर्चेमध्ये आपण सरांशी आता गप्पा मारणार आहे. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते सर. तुमचा विषय वनस्पतीशास्त्र आहे आणि गेली 15 वर्ष तुम्ही मॉडर्न सारख्या मोठ्या महाविद्यालयात प्राचार्य पदाची मोठ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं अतिशय धुरा सांभाळताय. हे सगळं करत असताना तुमचे 4 कविता संग्रह मराठीत प्रसिद्ध झालेत, तर हे सगळं तुम्हाला एवढा मोठा व्याप आहे का, बाजूला मॅनेजमेंट आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही हे सगळं करत असताना हे तुम्ही कसं काही करताय, जबाबदारी एवढी प्राचार्य पदाची असताना हे तुम्हाला कसं शक्य होत आहे, ते थोडक्यात त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगाल का? नक्की सांगतो. मला आठवत आहे याच महाविद्यालयात BSc चा विद्यार्थी असताना मी, मला वाटतं, द्वितीय वर्ष BSc चा अभ्यासक्रम शिकत होतो. त्यावेळेस एक आवड म्हणून काही कविता लिहिल्या होत्या, विद्यार्थी दशेतल्या कविता, म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवणे, त्यांनी आपलं कौतुक करावं असं वाटणे, या भावनेने त्या कविता लिहिल्या. आणि सन 1982-83 महाविद्यालयाच्या मासिकात ही अनभिज्ञ नावाची एक कविता छापून आली होती. नंतर महाविद्यालयाचं एक भित्तीपत्रक असायचं, वॉलपेपर मॅगझिन, त्या मॅगझिनमध्ये सुद्धा माझी कविता मी प्रकाशित करायचो. आणि मग कधी कधी कविता लिहिल्या तेही मला सांगायला आवडेल. कधी खूप आनंदाचे प्रसंग असतील, आनंदाची परिस्थिती असेल, तर ती व्यक्त व्हायचो कवितेच्या माध्यमातून. कधी काही अडचणी, चिंता, दुःख अशी परिस्थिती येते, त्यावेळेसही व्यक्त व्हायचो मी कवितेच्या माध्यमातून. आणि असंख्य अशा कविता लिहून माझ्याकडे तयार होत्या. अगदी प्राचार्यपदाची 13 वर्ष झाली होती, म्हणजे 2 वर्षापूर्वी, तोपर्यंत मला वाटतं 1200-1400 कविता माझ्याकडे, 1400 कविता, आणि त्या प्रकाशित न केलेल्या होत्या. पण मला वाटतं व्यक्त होण्यासाठी कविता लिहिणे या माध्यमातून मी लिहित गेले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कलेला महत्त्व दिलं पाहिजे असंही तुम्ही नक्की, त्याच्यामधून त्यामुळे विद्यार्थ्यांना कलेमधून व्यक्त होण्यासाठी प्रेरणा द्यावी, हा याच्यातला काही उद्देश किंवा अगदी बरोबर. तर मला वाटतं, जसं मी म्हटलं, प्राचार्यपदाची 13 वर्ष झाली,
कविता जवळजवळ 1200 ते 1400 लिहून झाल्या, परंतु प्रकाशित नव्हत्या केल्या. मग प्रकाशित करावं असं कधी वाटलं, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जेव्हा मला वाचण्यात आलं त्याच्यामध्ये असं होतं की शिक्षणामध्ये कलेचा समावेश असायला पाहिजे. मग एक प्राचार्य माझ्यातला जागा झाला की आपण विद्यार्थ्यांना आपल्या कृतीतून प्रेरणा देऊ शकतो, आपण प्रकाशित करूया, म्हणजे अर्थातच विद्यार्थी शिक्षक यांना प्रेरणा मिळेल. या भावनेने मी कविता अगोदरच तयार असल्यामुळे एक 3-4 महिन्याच्या अवधीने एक माझं कविता संग्रह प्रकाशित होत गेला आणि आज 4 संग्रह प्रकाशित झालेत आणि 2 प्रकाशकांकडे आहेत आणि येत्या साधारण 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये माझ्या 8 ते 10 कविता संग्रह असतील इतकं नियोजन केलेलं. मनातलं सगळं कागदावर उतरवलेलं आहे निश्चितच मनातलं. फार चांगली तुम्ही मला आठवण करून दिली. मला असं वाटतं, एक प्राचार्य म्हणून गेले 15 वर्ष मी बघतोय, शेकडो विद्यार्थी दिवसभर भेटत असतात, तर काही विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होण्याची कला किंवा व्यक्त होण्याचं कौशल्य त्यांच्यात नसतं. विचारांचं जे वादळ डोक्यामध्ये मनामध्ये तयार होतं ते तसंच साचलेलं असतं आणि अशा विद्यार्थ्यांना थोड्याशा मानसिकदृष्ट्या अडचणी येतात असं मला वाटतं. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, अगदी सहकाऱ्यांनाही सांगतो, की विचाराचं जे वादळ तुमच्या मनामध्ये निर्माण होईल ते तुम्ही कागदावर उतरवा. शांत जागा निवडा, एक कागद पेन घ्या आणि कागदावर हे उतरवा. विचाराचं वादळ डोक्यातून कागदावर येणे हे खरं मानसशास्त्राच्या अभ्यासकांनी मला सांगितलं की सर एक प्रकारे हा मानस उपचार आहे, मानसशास्त्रदृष्ट्या आधार आहे. निश्चितच सर, म्हणजे मनुष्य हा प्राणीच असा आहे जो व्यक्त होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी व्यक्त व्हावं मानसशास्त्रीय दृष्ट्या आपले ताणतणाव कमी करण्यासाठी. असं नाही की कवितेच्याच माध्यमातून होऊ शकतं, की कोणाला गद्य लिखाण आवडतं, कोणाला गायन आवडतं, कोणाला नृत्य आवडतं, कोणाला काव्य लिखाण आवडतं, कोणाला एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवायला आवडतं. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात व्यक्त झाल्यास आपलं एक आनंदी मन आनंदी राहू शकतं आणि ताणतणाव आपले कमी होऊ शकतात. या दृष्टीने मला हे कविता थोडक्यात तुमचं असं मत आहे की आपल्याला जे काही वाटतंय मग डोक्यात असू द्या, तुमच्या मनात असू द्या किंवा काही ते कुठेतरी कागदावर उतरावा. निश्चितच, मग त्यानं दुःखही अलक होईल आणि तुम्हाला कुठेतरी एक वाट मिळून जाईल. अगदी बरोबर. कोणी जर असं विचार केला की कवितेची निर्मिती कशातून होते, तर मी सांगेल की कवितेची निर्मिती आनंदातून जशी होते तशी कवितेची निर्मिती वेदनांमधून पण होते. एखादी वेदनादायी परिस्थिती सुद्धा कवितेतून व्यक्त केली तर आपला मनाचा भार हलका होतो असं एक मला जाणवतं. तुमचे जे काही आता कविता संग्रह प्रसिद्ध झाले त्याच्यामध्ये फुलोर आहे, बहर आहे, कुंपण किंवा ओंजळ आहे, नावं कशी सुचली? महाविद्यालयीन जीवनापासून तुम्ही या कविता संग्रहाकडे कवितांच्याकडे पाहताय. जसं तुम्ही आत्ताच म्हणाले की आनंदाच्या क्षणीही कविता लिहिता आली पाहिजे आणि दुःखाच्या क्षणीही कविता लिहिता आली पाहिजे, तर हे नक्की काय आहे? तुम्हाला थोडस जरा सविस्तर सांगितलं तर. माझं पहिलं 15 वर्षाचं जे म्हणजे बालपणाचं आयुष्य आहे, पहिली ते 10वीपर्यंतचं शिक्षण आणि त्या आधीची 5-6 वर्ष, हे पहिलं 15-16 वर्षाचं माझं जीवन हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील अतिशय लहान गाव आहे, सरळ गाव त्याचं नाव आहे, तिथं मी 15 वर्ष काढली. निसर्गरम्य परिसर, तिथला पावसाळा, तिथला उन्हाळा, तिथला हिवाळा, बालपण, सूर्योदय, सूर्यास्त, वारा, झुळूक, पाऊस, याच्या सगळ्या स्मृती माझ्या मनात आहेत. म्हणजे असं म्हणायचंय निसर्गरम्य वातावरणात तुम्ही तुमचा जन्म तर झालेला होताच, तुम्ही तिथं त्या वातावरणात राहत होता आणि गावाचं नाव सरळगाव होतं, त्यामुळे तुम्ही एक असा एक सरळ मार्ग स्वीकारून असं चाललाय. कदाचित माझ्या व्यक्तिमत्वात माझे मित्र सांगतात, तुमच्या व्यक्तिमत्वात ते नेहमी आहे की सरळ, एकदम स्वभाव तुमचा एकदम स्ट्रेट असते. सर्व व्यक्तिमत्वात सरळपणा आहे, योगायोगाने सरळगाव हे नाव आहे. पण त्याच्या निसर्गातल्या ज्या गोष्टी मी अनुभवल्या, कोकणातला पाऊस अनुभवलाय, छत्री नसताना पावसातून शाळेत जाणं अनुभवलंय, अशा अगदी चप्पल नसताना बांधावरच्या ज्या निसरड्या वाटा असायच्या, पाऊल वाटा, तिथून चालणं अनुभवलंय, त्या सगळ्या गोष्टी कवितामध्ये येत आहेत. त्या आणि दुसरं एक योगायोगाने माझा विषय वनस्पतीशास्त्र, त्यामुळे ही जी नावं आहेत, आता फुलोरा हे पहिल्या संग्रहाचं नाव, फुलोरा म्हणजे फुलांचा गुच्छ किंवा ज्याला
झाडावरती गुलमोहराचं फुलं आठवून बघा, अनेक फुलं एकत्र असतात, तर त्याला मराठीतला शब्द फुलोरा, आमच्या बॉटनीतला इंग्रजीतला शब्द इन्फ्लोरेसन्स. नंतर आत्ताचा बहर, बहर हा सुद्धा कशाचं बहर, काव्याचा बहर आहे म्हणलं तर फुलांचा बहर आहे. गुंफण, कशाची गुंफण, काव्याची गुंफण किंवा फुलांची सुद्धा गुंफण करून फुलाची माळा बनवलेली आहे. ओंजळ, डोळ्यासमोर येतं की एक ओंजळ, त्याच्यामध्ये लहानपणी गणेश उत्सवाच्या वेळेस गावामध्ये वडिलांनी आणलेली पारिजातकाची फुलं ही ओंजळीत आणून आम्ही ताटात ठेवली. तर असं मला असं वाटतं, बालपणीचा निसर्ग आणि शिकलेलं वनस्पतीशास्त्र यातून ह्या कवितांची, कविता संग्रहाची नावं जी आहेत ती बनली आहेत. दुसरं एक वाटतं की लोकांच्या मनामध्ये वेदना चिंता भरपूर आहेत, मग आणखी त्या चिंताक्रांत त्यांना करण्यापेक्षा त्यांना त्याच्यातून बाहेर काढून आनंद द्यावा, म्हणजे नावच असावं की एक सकारात्मक चित्र उभं राहावं, हे त्यामुळे ही कविता संग्रहाची नाव. त्यामुळे तुम्ही एक निसर्ग कवी ह्या दृष्टीने तुमची ती वाटचाल आहे. येणाऱ्या काळात सुद्धा तुम्ही जे लिहिताय ते सुद्धा निसर्गाच्या अनुषंगाने आहे किंवा काही वेगळं आहे? निसर्गाच्या अनुषंगाने आहे. हळूहळू आत्ता मला काही ज्या वेदनादायक परिस्थिती असते किंवा काहीतरी जीवनाचं तत्वज्ञान असतं अशा दृष्टीने पण कविता बनतात, म्हणजे थोडंसं जीवनाचं तत्वज्ञान, थोडंसं परिस्थितीतून धीर देणाऱ्या कविता, एखाद्या वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या कविता, तर असं थोडं जीवनाचं तत्वज्ञान, निसर्ग, सकारात्मकता, एक भावविश्व, असे पण कविता आहेत. नातेसंबंध, आई किंवा बाबा, अशा प्रकारच्या पण कविता आहेत की ती नाती सांभाळावीत, एकत्र कुटुंब पद्धती कमी होत चालली ते एखादी परिस्थितीची जाणीव करून देणार आहे, तरुण मुलं आई वडिलांकडे दुर्लक्ष करून घरातून वेगळं राहायला जातात, तशा काही कविता की असं का करू नका तुम्ही, एखाद्या वृद्धाश्रमामध्ये त्या व्यक्ती पाहिल्या त्याच्यातून काही कविता, म्हणजे परिस्थितीजन्य सुचतात. आणि सुचण्याची प्रक्रिया पण मला सांगायला आवडेल, म्हणजे माझं तर मत आहे, मी कविता करतो किंवा मी कविता लिहितो, मी कविता तयार करतो असं म्हणणं चुकीचं ठरेल, इतकी ती वेगळीच काहीतरी प्रक्रिया आहे, अतिशय वेगळी प्रक्रिया आहे. त्या क्षणी इंग्रजीमध्ये एक ट्रिगर नावाचा शब्द आहे, एखादा ट्रिगर, एक परिस्थिती तुम्हाला समोर दिसते आणि ते ध्रुवपद आठवतं आणि मग ती कविता हल्लीच्या तरुण मुलांच्या शब्दामध्ये डाउनलोड झाल्यासारखी कुठून तरी येते. तर एक मी उदाहरण देईन, सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलो आणि अगदी सकाळची वेळ 6:30-7:15, तर एक व्यक्ती, इतकं त्याच्याकडे लगेज होतं, खरं तर ती फार श्रीमंत व्यक्ती वाटत नव्हती, पण त्याच्याकडे त्या ट्रॉली बॅग दोन्ही हातात दोन, पाठीमागे एक सॅक लावलेली, आणि मग मनात एक पटकन की एवढी ओझी घेऊन हा माणूस कुठं चाललाय, बस तो ट्रिगर की एवढं ओझं घेऊन कुठं चाललाय. आणि एक ध्रुवपद सुचणे, युगायुगाची घेऊन ओझी वाट सरू हा कुठे चाललं, हे ध्रुवपद, युगायुगाची घेऊन ओझी वाट सरू हा कुठे चाललं. इथं ओझं म्हणजे काय, त्या बॅगांचं ओझं नाही, इथं आपल्या मनावरचं ओझं, आयुष्यभरचं ओझं, ह्याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, आईचं असं, वडिलांचं तसं, तर ही ओझी घेऊन जाणे हे आता तत्वज्ञानाच्या बाजूला जाणारी कविता आणि त्या पुढच्या 2-3 तासात एक 6-7 कडवी बनून जाईल. ठीक आहे, तुम्ही आता त्या सकाळचा थोडासा वेळेचा सांगितलं, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर कविता जर लिहायच्या, आता आपण जर पाहिलं तर सरांचा व्याप जो आहे तो इतका प्रचंड आहे की म्हणजे मी कित्येक वर्षापासून सरांना पाहतो, गेले 15 वर्षापासून प्राचार्य म्हणून ते इथे जबाबदारी पाहतायत, जवळजवळ 12,000 विद्यार्थी आणि 400 स्टाफ आहे, नॉन टीचिंग स्टाफ आहे, असा अनेक सगळा हा व्याप आहे. एका दुसऱ्या बाजूला मॅनेजमेंट सुद्धा आहे, सगळ्या अनेक गोष्टी असतात, तर हे सगळं करतात. आणि शिवाय सर सकाळी मला वाटतंय सर मी 9:30-10 9:30-10 येताना 8:30-8:30 तुम्ही असता, तर मग हे सगळं करत असताना कवितेला वेळ कधी देता? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणखीन हे सुस्त कसं सांगतो मी, चांगला प्रश्न आहे. उत्तर देताना माझ्या मला मनामध्ये विद्यार्थी असतील त्यांनाही कविता लिहाव्याशा वाटले तर काय करावं असं मी नक्कीच सांगू इच्छितो. असं नाही की आता दिवसभर काम, सकाळी 9:30-8:30 अर्थातच दमून जातो आपण, घरी पोचायला 9:45 होतात, त्यानंतर अर्थातच 10 शांत झोप लागते आणि गजर न लावता पहाटे जागेत, साधारणपणे 3:30-4:30 विद्यार्थी दशेपासून अभ्यासासाठी पहाटे उठण्याची सवय होती,
त्यामुळं पहाटे जाग येते 6 तासाच्या झोपेनंतर. आता पहाटेच कविता सुचते असं नाही, ती कविता आधी सुचलेली असते. मॉर्निंग वॉक, सकाळी चालताना कविता सुचली, जसं मी मगाशी उदाहरण दिलं युगायुगाची घेऊन ओझी वाटेसर कुठे, तर ती लगेच माझ्या मोबाईलच्या रेकॉर्डरमध्ये मी ती रेकॉर्ड करतो. ती थोडीशी कच्ची असते, फायनल नसते. दुसऱ्या दिवशी पहाटे ती सुचलेली कविता पहाटे ऐकायची आणि ती कागदावर उतरवतो, आणि मग त्याच्यामध्ये थोड्या 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 सुधारणा करत, मला वाटतं एक दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या जी काही त्यात बनते सुधारणा, ती कविता अंतिम होते. म्हणजे मी पहाटेची वेळ देतो. मी विद्यार्थी मित्रांनाही सांगेल किंवा सर्व बंधू भगिनींना सांगेल, पहाटेची वेळ ही अशी आहे की मला असं वाटतं हे जे विश्व आहे त्याच्या ज्या संवेदना आहेत, वैश्विक ऊर्जा आहे सगळी, ती सकारात्मक असते आणि त्याच्याशी आपलं मन जुळलं जातं, आणि मला वाटतं आपल्या हातून एक सर्जनशीलता जी म्हणतात, सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी हा शब्द, तर ते सृजनशीलता अतिशय हायेस्ट लेवलला असते. कोणाला एखादं पवित्र चांगलं काम लिखाण करायचं असेल, पहाटे उठून बघा, अतिशय चांगलं होतं. तर माझ्या कविता म्हणजे खरं तर ना दिवसभरात सरासरी 3 कविता सुचतात, आणि त्यातली एक त्यावेळेस सुद्धा काहीतरी असं सुचतात, कविता सुचतात आणि त्यातली एक पहाटे फायनल होते. म्हणजे रोज साधारण 2 कविता जास्तीच्या माझ्या मोबाईलमध्ये असतात, तर त्या मी मोबाईल खराब झाला तर काय अमकं काय एकदा होऊन गेलंय, मग आता पेनड्राईव्हमध्ये त्या सगळ्या बऱ्याचशा शेकडो किंवा हजारच्या वर. पूर्वीच्या काळात ज्यावेळेस तुमचा तसा 82-83 पासून हा कवितांचा प्रवास आहे, पूर्वीच्या काळात मोबाईल किंवा अशी उपकरणं होती, त्या काळात तुम्ही लिहून कशावर केलं? त्यावेळी लिहून ठेवल्या हे सांगतो त्यातल्या वयात, काही त्याच्यातली एखादी आठवण की त्यावेळेस कसं असायचं हे सांगतो. लिहायचो मी म्हणजे, अरे छान आठवण तुम्ही सांगितली. मोटरसायकल होती माझ्याकडे, मी कन्सल्टंट म्हणून पण काम करायचो, एका प्रयोगशाळेत जायचो त्यांना, तर ती मोटरसायकल माझी अशी असायची की एखादी कविता सुचली, ओळ सुचली की ती बाजूला पार्क व्हायची. मोटरसायकल गाडी बाजूला ठेवायची, मोटरसायकल लावायची बाजूला, मोटरसायकलवर बसून जो कागद असेल त्याने ती लिहून काढायची, आणि मग ते वयांमध्ये. तर काही वया म्हणजे एक तर मोठी वही नंतर सापडलीच नाही, त्या काही आठवणी अशी. काही लोकांना सवय असते वयामध्ये काही आठवणी लिहायच्या, तुम्हाला कविता लिहायची आठवण होती, कविता लिहायची सवय होती. कविता पूर्वी तुमच्या अगोदर तुमच्या घराण्यात असा कवितांचा किंवा असा लिहिण्याचा वारसा नाही? खरं तर नाही, पार्श्वभूमी तशी तशी नाही. कोकणातलं आमचं एक एकत्र कुटुंब, मुरबाड तालुका, ठाणे जिल्हा. वडिलांचं शिक्षण केवळ 10वीपर्यंतचं, पण जुन्या काळातलं चांगलं, त्यांचं इंग्रजी छान होतं, लिखाण छान होतं. आईचं शिक्षण 4वीपर्यंत. पण मला आठवतंय पुण्यात शिकायला येताना आईने पुण्यात, मी 1978 आलो, मॉडर्नलाच आलो. 11वी 12वी BSc MSc PhD शिक्षक विभाग प्रमुख आणि प्राचार्य, गेले 45 वर्ष मॉड इथंच आहे. म्हणजे हे एक जीवन कार्य आहे की तू जा आणि सेवा कर, अशा पद्धतीने मॉडर्नमध्ये माझं नातं जुळलेलं आहे. तर आईचं एक वाक्य आठवते की तू पैसे कमाव मोठा हो, पण विद्याधन हे असं धन आहे ज्याची कोणी चोरी करू शकणार नाही. आणि वडिलांचं ST बसून देतानाचं वाक्य की तू पुण्यात जा पण आपल्याला गाजवायचं नाही आहे कॉलेज. म्हणजे ते विद्यार्थी दशेबद्दल बोलले की कॉलेज गाजू नको, पण ते वाक्य प्राचार्यपदावर काम करताना सुद्धा कानात पडत असतं, तुला ही खुर्ची हे पद गाजवायचं नाही आहे, म्हणजे सर्वांना विनम्रपणे सेवा दे. तर ते मला उपयोगी हे मंत्र इथे पडले. परंतु तुम्ही म्हणता तशी लिखाण किंवा काव्य अशी कुठलीही पार्श्वभूमी नाही. पण नाही म्हटलं तरी आई वडिलांनी जो काही वारसा दिला होता, वडिलांनी येताना जी एसटीत बसताना जी शिकवून दिली होती, ती गेल्या 40-45 वर्षात तुम्ही आहे अशी सगळे नक्कीच सांभाळत आहे. अनेक वेळा आता तुम्ही एक कवी आहात आणि एका बाजूला प्राचार्य आहात, म्हणजे एक वेगळा प्रश्न आहे की अनेक वेळा आपण पाहतो की दररोज शेकडो लोक भेटायला येतात, शेकडो फोन येत असतात, मग कधी कधी कंटाळा येतो, कधी कधी मग थोडासा चिडकोरपणा येतो. तर मी तुमच्याबद्दल एक अशी गोष्ट ऐकलेली होती की अनेक वेळा अनेकांचे म्हणजे ऍडमिशनसाठी असतील किंवा कुठल्याही कामासाठी फोन येत असतात, काही काही आपल्याला करता येत नसतात किंवा काही अडचणी सुद्धा असतात, पण तरी सुद्धा तुम्ही अतिशय शांतपणे सगळं हाताळता.
त्याचं एक कारण सांगतो, मला स्वतःशी मी संवाद साधतो, स्वतःला सावरतो, स्वतःला जाणीव करून देतो की एक झुंजार राव रागू शकतो म्हणजे घरी किंवा कुठेही, पण एका मोठ्या कॉलेजचे प्राचार्यांनी रागवायचं नाही. व्यक्ती म्हणून आपल्या भावना, आपली भूमिका, आपले राग असू शकतात, पण त्या पदावरती बसल्यावर हे योग्य नाही. याचं कारण माझं मत आहे की प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात मोठा आहे. ती एक भावना मी गेल्या 10-12 वर्षापासून मनाशी संवाद साधला की समोर आलेला त्याच्या क्षेत्रात मोठा आहे, की तू प्राचार्य पदावर असशील तू मोठा असशील, पण समोरची व्यक्ती पण मोठी. ही झुंजारराव या नावातली जादू आहे माहीत नाही असं म्हणजे थोडस. ज्यावेळेस झुंजारराव असं ज्यावेळेस नाव ऐकण्यात येतं किंवा वाचण्यात येतं, एक थोडीशी वेगळी आदब असते, वेगळं असं वाटतं का तुम्हाला? गमतीने काही जण म्हणतात की तुम्हाला तुमचं नाव ऐकून असं वाटलं की इतिहासकालीन. हा म्हणजे अनेक वेळा असं वाटतं. तर तसं माझं तुमचं आत्ता थोडंसं व्यक्तिमत्व बदललेलं अलीकडच्या काळात, म्हणजे थोडंसं एक मिशा पूर्वीच्या काळात होत्या म्हणजे मला हे असं आठवते खूप, त्याला आता बरेच वर्ष झाली, पण तुमची एक वेगळी लकब होती, वेगळी पद्धत होती. आता थोडासा जबाबदारी त्यावेळेस एवढी नव्हती, माणूस फ्रीली वागायचा, व्यक्त व्हायचा, आता होता येत नाही. पण गमतीने आता तुम्ही झुंजारराव नावाबद्दल बोललात तर माझ्या मनात आलं, आमच्या पूर्वजांनी आधी आमचं आडनाव पवार होतं शिवाजी महाराजांच्या काळात, मग कुठल्या भिवंडी किंवा वसई तिथल्या किल्ल्यांच्या लढाईत चांगली झुंज दिली म्हणून शिवाजी महाराजांनी झुंजारराव ही पदवी दिली. पदवी कारण झुंज दिली होती, लढले होते, लढले म्हणून झुंजार. तर मला असं गमतीने एका मित्रांमध्ये मी म्हणालो की आता लढता येत नाही, लढायचं नाही आहे, पण परिस्थिती आणि सर्व याच्याशी झुंज देणे मात्र सुरू आहे. अशा अर्थाने झुंजाररावच आहेत, झुंज देणारे झुंजार आणि लढणारे झुंजारराव, असं गमतीने मित्रांच्यात आम्ही बोलतो. पण हा एक गमतीचा भाग. मला असं वाटतं प्रत्येक व्यक्तीत झुंजारराव असते, त्याला आयुष्याची परिस्थितीशी झुंज ही द्यावीच लागते. तुमच्या आयुष्यात तुम्हाला अशी कोणती झुंज द्यावी लागली ज्याच्यामुळे तुम्ही घडत गेला? भरपूर. कारण तुम्ही मगाशी सांगितलं होतं की कोकणातल्या एका खेडेगावात म्हणजे शेताच्या बांधावरून किंवा अगदी त्या काळात सायकलवर अशा इतक्या अशा परिस्थितीमधून तुम्ही गेला, तर तुमच्या आयुष्यातली झुंज थोडक्यात कळेल. मला वाटतं मी जे घडलोय ते यशातून आनंद जरी मिळाला असेल, समजा आज माझी PhD पूर्ण झाली मला आनंद झाला, पण खरं जे घडणं आहे त्या आनंदापेक्षा ज्या परिस्थितीने अडचणी निर्माण केल्या त्याच्यातून मी घडलो. तुम्हाला आवडेल एक गोष्ट ऐका, जसं तुम्ही एकदा दोनदा म्हणालात की 15 वर्ष एवढं मोठं तुम्ही कसं चालवलं, एका लहान गावातून आलेला मुलगा मराठी माध्यमात, हाच प्रश्न मला जेव्हा एका मित्राने विचारला तू कसं चालवतोस, तर मी त्याला एक उदाहरण दिलं. आमची शाळा साधारणपणे 1.5-2 किलोमीटरवर होती. पावसाळ्यात भाताच्या शेताच्या मध्ये जे बांध असतात, छोटे बांध असतात, एकच माणूस चालेल एवढी पाऊलवाट, पाऊस खूप, आणि त्या भाताच्या शेतांमध्ये विहिरी पण होत्या कठडे नसलेल्या, कठडे नाही म्हणजे सगळ्या शेत पाण्याने भरलं की विहीर कुठं आहे आणि शेत कुठं आहे कळायचं नाही. हां, अशा स्थितीत आम्ही आणि मग वडील सर्व्हिस करत होते, आप्पा म्हणायचो, आप्पा चप्पल पाहिजे, पगार झाल्यावर देईल असं ते शब्द आठवतात, म्हणजे महिनाभर थांबायचं, मिळेलच असं नाही, म्हणजे थोडक्यात चप्पल नसताना त्या पायवाटेवरून बांधावरून निसरड्या वाटेवरून बाजूला शेताच्या पाण्यात विहीर कुठं आहे एक्झॅक्ट सांगता येणार नाही अशा ठिकाणून आम्ही जायचो. आता ती वाट एकट्यालाच पुरेल अशी आहे आणि समोरून एक माणूस आलाय, आपणही पडायचं नाही आणि तोही पडला नाही पाहिजे, म्हणजे आपण थोडंसं वळायचं त्यांनी थोडंसं वळायचं, तोही पुढं जाईल आपणही पुढे जाईल. तर ह्या प्रसंग का आठवतो, स्वतःची काळजी घेणे, बोटं मातीमध्ये रुतवून चालायचं आहे, समोरच्याची काळजी घेणे, त्याला थोडी जागा आपल्याला थोडी जागा, तोही पडला नाही पाहिजे आपणही पडला नाही पाहिजे, जवळजवळ तेच तत्वज्ञान महाविद्यालय चालवताना माझ्या मनात आलंय. आपण चाललोय आणि कुणी दुसरंही येते त्यालाही अडचण येऊ नये, आपल्यामुळे कोणाला त्रास नको, ही भूमिका मला जर मी थोडं वळून पाहिलं, ठरवून नाही करत आहे पण प्रत्येकाला प्रत्येकाचं भलं झालं पाहिजे, आपणही सावध राहिलं पाहिजे, आपलंही भलं झालं पाहिजे आणि समोरच्यालाही अडचण नको, ही तत्वज्ञान मला वाटतं त्या अनवाणी पायाने चालणाऱ्या वाटेने शिकवलं.